हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बांगेज मॅथ्स अकॅडमी इन द सेशन वी आर गोइंग टू स्टडी प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट टू लेट स्टार्ट सेक्शन फॉर्म्युला प्रॅक्टिसेट फाईव्ह पॉईंट टू सुरू करण्यापूर्वी आपल्याला काही फॉर्म्युलाज माहीत करून घ्यावे लागतील तर त्यामध्ये एक आहे शिक्षण फॉर्म्युला दुसरा आहे मिड पॉईंट फॉर्म्युला आणि तिसरा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला तर शिक्षण फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ते आपण पाहूया सेगमेंट ए बी इज डिवायडेड ॲट पॉईंट पी इन द रेशो यम इज टू एन म्हणजे पहा आता सेगमेंट ए बी जो आहे तो पॉईंट पी या ठिकाणी डिवाईड झालेला आहे त्यांचा रेशिओ काय दिलेला आहे एम एस टू सेगमेंट ए बी इज डिवाइडेड ॲट पॉइंट पी इन द रेशो यम एस टू एन मग आता पहा पॉईंट एचे कॉर्डिनेट आपण एक्स वन कॉमा वाय वन ग्रहित धरूया पॉईंट बीचे कॉर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू ग्रहीत धरूया आणि पॉईंट पीचे कॉर्डिनेट एक्स कॉमा वाय ग्रहीत धरू मग ह्यापैकी आपल्याला पॉईंट पीचे कोऑर्डिनेट शोधायचे आहेत तर मग त्यासाठी शिक्षण फॉर्म्युला वापरायचा आहे मी याच्यापैकी आपल्याला कोणतीही माहिती शोधायची असेल एक्स वन वाय वन शोधायची असेल बाकीच्या सर्व बाबी दिलेल्या असतील तर आपण ते शोधू शकतो किंवा एक्स टू वाय टू शोधायचं आहे आपल्याला एक्स वन वाय वन दिलं एक्स वाय दिलं एम एस टू एम दिले तरी पण आपण एक्स टू वाय टू शोधू शकतो शिक्षण फॉर्म्युला टू फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन आपऊन एम प्लस एन अँड वाय इज इक्वल टू यम वाय टू प्लस एन वाय वन आपऊन यम प्लस एन तर या फॉर्म्युल्याने आपण पॉईंट पीचे कॉर्डिनेट शोधू शकतो एक्स आणि वाय कॉर्डिनेट तर या पद्धतीने आपल्याला हा शिक्षण फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा एकदम सोपा आहे Midpoint formula. Point P is midpoint of segment AB. Point P is the midpoint of segment AB. It means that segment AP is congruent to segment PB or AP is equal to PB. So segment A B is divided at point P in the same ratio because A P is equal to P B. Ma atapa thikani point P ha at a midpoint a hai mono apantalapana sali which A P is equal to P B. Ma atapaha point P divides. सेगमेंट ए बी इन द रेशो एम एस टू एन पण ए पी इज इक्वल टू पी बी आहे म्हणजेच हा रेशो समान आहे सारखा आहे मग हा रेशो सारखा आहे मग आपण या ठिकाणी शिक्षण फॉर्म्युला वापरून हे सोडवू शकतो तेच शिक्षण फॉर्म्युला वापरून आपण सूत्र मिळवू शकतो आणि डायरेक्ट जरी सूत्र घेतले तरी काही हरकत नाही मग आपण पहा एक्स इज इक्वल टू बाय शिक्षण फॉर्म्युला काय होईल एम एक्स टू प्लस एन एक्स वन आ पाऊन एम प्लस एन आता एम इज इक्वल टू यन आहे मग आपण या ठिकाणी किंमत ठेवूया एम एक्स टू प्लस यम एक्स वन आ पाऊन एम प्लस यम तपा आपण या दोन ठिकाणाहून यम कॉमन घेऊया काय राहील एम इन टू ब्रॅकेट एक्स टू प्लस एक्स वन आ पाऊन टू यम 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 हे कॅन्सल झाले काय राहिलं मग एक्स इज इक्वल टू एक्स टू प्लस एक्स वन आ पाऊन टू किंवा हेच आपण एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू आ पाऊन टू असं लिहिलं तरी काही फरक पडत नाही आता आपण वाय कॉर्डिनेट मिळूया याच सूत्राच्या सहाय्याने वाय इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन आ पाऊन एम प्लस एन इज इक्वल टू एम वाय टू प्लस यम वाय वन आ पाऊन एम प्लस यम कारण एम इज इक्वल टू एन आहे मग पहा या ठिकाणा नियम आपण कॉमन घेऊ यम इन टू ब्रॅकेट वाय टू प्लस वाय वन अ पाऊंड टू यम 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 कॅन्सल झाले वाय टू प्लस वाय वन अ टू हे आपल्याला वाय कॉर्डिनेट मिळाला हेच आपण असं लिहिलं तरी चालेल वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अ टू मग आपल्याला पॉईंट पीचे कॉर्डिनेट या फॉर्मुल्याने शोधता येतील तर मग मिड पॉईंट फॉर्म्युला काय आहे टू फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपाऊंट टू अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू अपाउंट टू सेंट्रॉइड फॉर्म्युला पहा आता आपल्याला हा ट्रॅंगल ए बी सी दिलेला आहे इन ट्राँगल ए बी सी पॉईंट यम इज मिड पॉईंट ऑफ Segment BC. It means that segment AM is median in triangle ABC. Segment AM is the median. Point M is midpoint of segment BC and G is. सेंट्रॉइड सेगमेंट एम इज पॉइंट पॉईंट इज सेंट्रॉइड सेंट्रॉइड मीन्स मध्यगा संपाद सेगमेंट एम ही मध्यगा आहे मीडियन मीडियन मिन्स सेगमेंट जॉईनिंग वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स ऑपोजिट साइड इज कॉल्ड ॲज मीडियन अँड पॉईंट जीज सेंट्रॉइड centroid If we draw all medians in triangle ABC, then all medians are concurrent. Concurrent means they intersect at point G. That point G is called as point of concurrence. Point G is called as centroid. We have to find out coordinates of centroid. कॉर्डिनेट्स ऑफ ए एक्स वन कॉमा वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ बी एक्स टू कॉमा वाय टू अँड कॉर्डिनेट्स ऑफ सी एक्स थ्री कॉमा वाय थ्री वी हॅव टू फाइंड आऊट कॉर्डिनेट ऑफ पॉईंट जी मिन्स कॉर्डिनेट्स ऑफ सँट्रॉईड दॅट इज एक्स कॉमा वाय मग आता आपल्याला पॉईंट जीचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत तर हा जो सँट्रॉइड आहे तो मध्य गेला दोन जसे एक या प्रमाणामध्ये विभाजन करतो सेंट्रॉइड डिवाइड्स मीडियन इन द रेशो टू इज टू वन म्हणजे ए जी इज टू आणि जी एम वन म्हणजे हा जो रेशो आहे तो आपण असा लिहू शकतो ए जी इज टू झी एम इज इक्वल टू टू इज टू वन मग आता आपल्याला या सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट शोधायचे आहे त्यासाठी फॉर्म्युला तयार करताय तो एकदम सोपा फॉर्म्युला आपल्याला तयार करायची पण आवश्यकता नाही आपण फक्त लक्षात ठेवायचं आहे उदाहरण सोडवण्यासाठी तर तो फॉर्म्युला असा आहे बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला कॉर्डिनेट्स ऑफ यक्स यक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस यक्स टू प्लस यक्स थ्री आपाउन थ्री अँड वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री आ थ्री तर आपल्याला हा सॅन्ट्रॉइड फॉर्म्युला मिळालेला आहे तर आपल्याला हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सॅन्ट्रॉइड फॉर्म्युला हे तीन फॉर्म्युलाज पाठ करावायचे आहेत आणि याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायचे आहेत practice set 5.2 first example find the coordinates of point p if e, p divides the line segment joining the points a having coordinate minus 1 comma 7 and coordinates of b 4 comma minus 3 in the ratio 2 is to 3 at the point p divides line segment a b in the ratio two is two, three point P divides segment AB in the ratio two is two, three. So coordinates of A minus one comma seven B.

आपण पॉईंट एचे कॉर्डिनेट लिहिले पॉईंट बी चे कॉर्डिनेट लिहिले आणि रेशो एम एस टू येन हा लिहिलेला आहे बाय यूजिंग सेक्शन फॉर्म्युला बाय सेक्शन फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन प्लस पुट आपल्यू इन दिस फॉर्म्युला M two into x two four plus n three x one minus one upon M plus n two plus three simplify this two into four eight plus three into minus one minus three upon two plus three five सिंप्लीफाई दिस एट माइनस थ्री फाइव आ फाइव बाय कैंसलिंग फाइव वन द फाइव फाइव वन द फाइव सो एक्स इज इक्वल टू वन देन फाइन वाई वाई इज़ इक्वल टू एम वाई टू प्लस एन वाई वन आ एम प्लस एन पुट वैल्यू इन दिस फॉर्मूला is equal to m 2 into y 2 y 2 minus 3 plus value of n is 3 into y 1 y 1 is 7 upon m plus n 2 plus 3 simplify this 2 into minus 3 minus 6 plus 3 into 7 3 7 are 21 upon 2 plus 3 5 minus 6 plus 21 15 upon 5 by canceling 5 on the 5 5 3 is 15 y is equal to 3 so coordinates of point p see coordinates of point p 1 comma 3 x is equal to 1 and y is equal to 3 second question in each of the following examples find the coordinates of point a which divides segment p q in the ratio a is to b first example coordinates of p minus 3 comma 7 coordinates of q 1 comma minus 4 and a is to b is equal to 2 is to 1 we have to find out coordinates of point A, which divides segment PQ. Oppa. Point A divides segment PQ in the ratio A to B. आपल्याला पॉईंट एचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत तर मग या ठिकाणी पॉईंट पीचे कॉर्डिनेट लिहून घेऊ कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी मायनस थ्री कॉमा सेवन बी एक्स वन कॉमा वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ क्यू वन कॉमा मायनस फोर बी X2, टू and वाय टू अँड एस टू बी रेशिओ इज गिवन टू इज टू वन तर शिक्षण फॉर्म्युला जो आहे तो त्यामध्ये एम एस टू एन दिला तर एम एस टू एनच्या ऐवजी ए टू बी हा रेशिओ दिलेला आहे मग एम आणि एनच्या ऐवजी आपण ए आणि बी घेऊया बाय शिक्षण फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ए एक्स टू प्लस बी एक्स वन हा पाहून ए प्लस बी एम आणि एनच्याऐवजी ए आणि बी घ्यायची कारण एच टू बी हा रेशो दिलेला आहे पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला ए टू इंटू एक्स टू एक्स टू वन प्लस बी वन इंटू एक्स वन मायनस थ्री upon 2 plus 1 is equal to 2 into 1 2 plus 1 into minus 3 product of this minus 3 upon 2 plus 1 3 is equal to 2 minus 3 minus 1 upon 3 so x is equal to minus 1 upon 3 then find y Y is equal to AY2 plus BY1 upon A plus B is equal to put value in this formula 2 into bracket Y2 minus 4 plus B1 1, Y1 1 7 upon A plus B2 plus 1 is equal to simplify this 2 into minus 4 minus 8 plus 1 into 7 7 upon 2 plus 1 3 minus 8 plus 7 minus 1 upon 3 y is equal to minus 1 upon 3 so coordinates of point e x comma y minus 1 upon 3 comma minus 1 upon 3. Second example, coordinates of P minus 2 comma minus 5, coordinates of Q 4 comma 3, a to b is equal to 3 to 4. We have to find out coordinates of point a. Point A divides segment PQ in the ratio A to B. Coordinates of point P minus two, comma, minus five B, X one, comma, Y one. Coordinates of Q four, comma, three B.

बी दिलेला आहे बाय यूजिंग सेक्शन फॉर्मुला एक्स इज इक्वल टू ए एक्स टू प्लस बी एक्स वन आ पाहून ए प्लस बी पुट वॅल्यू इन दिस फॉर्म्युला व्हॅल्यू ऑफ ए थ्री इन टू एक्स टू फोर प्लस वॅल्यू ऑफ बी फोर into x 1 minus 2 upon a plus b is 3 plus 4 simplify this 3 into 4 12 plus 4 into minus 2 minus 8 upon 3 plus 4 7 simplify this 12 minus 8 4 upon 7. So x is equal to 4 upon 7. Then find y. Y is equal to a y two plus b y 1 upon a plus b is equal to value of a 3 into y 2. Y 2 is 3. Plus value of b is 4 into y1 minus 5. Upon a plus b means 3 plus 4 is equal to 3 into 3, 9 plus 4 into minus 5 minus 20. Upon 3 plus 4, 7 is equal to 9 minus 20 subtraction of this minus 11 upon 7 so y is equal to minus 11 upon 7 so coordinates of point a x comma y x is 4 upon 7 and y is minus 11 upon 7 so coordinates of point a are 4 upon 7 Quama minus 11 upon seven. Third example coordinates of point P 2 comma 6, coordinates of point Q minus 4 comma 1 A is to B is equal to 1 is to 2. We have to find out coordinates of point A point A divides segment P Q In the ratio a is to B. Coordinates of point P two, comma six B x1, comma y one coordinates of Q minus 4 comma 1 B x 2 comma y 2 and a is to b ratio is given 1 is to 2. 2. पहा आता आपल्याला पॉईंट एचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत पॉईंट ए डिव्हाइड सेगमेंट पी क्यू इन द रेशो एस टू बी पॉईंट पीचे कॉर्डिनेट दिलेले आहेत पॉईंट क्यूचे कॉर्डिनेट दिलेले आहेत पॉईंट पीचे कॉर्डिनेट आपण एक्स वन वाय वन ग्रहित धरूया पॉईंट क्यूचे कॉर्डिनेट एक्स टू वाय टू ग्रहित धरूया आणि ए टू बी हा रेशो दिलेला आहे वन एस टू टू म्हणजेच यम एस टू एन यम एस टू एनच्याऐवजी ए एस टू बी दिलेला आहे बाय यूजिंग सेक्शन फॉर्म्युला बाय यूजिंग सेक्शन फार्मुला एक्स इज इक्वल टू एक्स टू प्लस बी एक्स वन आप प्लस बी पुट वॅल्यू इन दिस फारमुला वॅल्यू ऑफ ए वन इंटू एक्स टू महिनस फोर प्लस वॅल्यू ऑफ बी इज टू इंटू एक्स वन एक्स वन टू upon a plus b 1 plus 2. Simplify this 1 into minus 4 minus 4 plus 2 into 2 4 upon 1 plus 2 3. Minus 4 plus 4 get canceled. Means it becomes 0. 0 upon 3. 0 upon 3 is equal to 0. So value of x is 0. then find value of y y is equal to ay2 plus by1 upon a plus b is equal to value of a is 1 into y2 1 plus value of b is 2 into y1 y1 is 6 upon a plus b means 1 plus 2

x comma y 0 comma 13 upon 3 third question find the ratio in which t minus 1 comma 6 divide the line segment joining the points p minus 3 comma 10 and q 6 comma minus 8 see in this case point t divides line segment P Q and we have to find out the ratio M H to N. Matapa ratio show the hai point t divides point t divides line segment p q in the hmm. ratio. यम इज टू यन मग आपल्याला हा यम इज टू यन रेशो शोधायचा आहे कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी मायनस थ्री कॉमा टेन बी एक्स वन कॉमा वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ क्यू सिक्स कॉमा मायनस एट बी एक्स टू कॉमा वाय टू अँड पॉईंट टी डिव्हाइड सेगमेंट पी क्यू मीन्स कॉर्डिनेट्स ऑफ टी टी मायनस वन कॉमा सिक्स बी एक्स कॉमा वाय अँड वी हॅव टू फाईंड आऊट रेशू हा रेशू आपल्याला शोधायचा आहे मग पहा सेक्शन फॉर्म्युला वापरून आपण हे उदाहरण सोडूया बाय यूजिंग सेक्शन फॉर्म्युला x is equal to m x 2 plus n x 1 upon m plus n value of x minus 1 is equal to m into x 2 x 2 6 plus n into x 1 x 1 is minus 3 upon m plus यन पहा आता आपण याला सोपं रूप देऊया मायनस वन इज इक्वल टू एम इंटू सिक्स सिक्स यम प्लस यन इंटू मायनस थ्री मीन्स मायनस थ्री एन आपण एम प्लस एन मग पहा आता हा एम प्लस एन जे भागा करत आहे ते आपण डावीकडे कर ट्रान्सफर करूया ते गुन्हा करत जातील का काय होईल मग मायस वन इंटू यम प्लस यन इज इक्वल टू सिक्स यम मायनस थ्री एन याला आपण सोपं रूप देऊया मायनस वन इंटू यम मायनस यम मायनस वन इंटू प्लस मायनस यन इज इक्वल टू सिक्स एम मायनस थ्री एन मग आपण पहा हे सिक्स एम डावीकडे ट्रान्सफर करूया मायनस होतील हे मायनस एम हे सिक्स यम डावीकडे ट्रान्सफर केले मायनस सिक्स एम इज इक्वल टू हे मायनस थ्री एन मायनस एन उजवीकडे ट्रान्सफर केले प्लस होतील मायनस एम मायनस सिक्स एम मायनस सेवन यम इज इक्वल टू मायनस थ्री एन प्लस एन मायनस

उजवीकडे ट्रान्सफर करूया ते भागा करत जातील म्हणजे काय होईल पहा यम अपाऊन यान इज इक्वल टू 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 हे गुणाकारातील सेवन उजवीकडे ट्रान्सफर केले भागाकारात यम अपाऊन यान इज इक्वल टू टू अपॉन सेवन मीन्स यम इज टू यन इज इक्वल टू टू इज टू सेवन हा रेशो आपण शोधलेला आहे फोर्थ एक्झाम्पल पॉईंट पी द सेंटर ऑफ द सर्कल अँड ए बी इज अ डायमीटर फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट बी इफ कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए अँड पी आर टू कॉमा मायनस थ्री अँड मायनस टू कॉमा जिरो रिस्पेक्टिवली पहा आता आपल्याला या ठिकाणी पॉईंट बीचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत पॉईंट पी इज सेंटर ऑफ द सर्कल पॉईंट पी सेंटर ऑफ द सर्कल

आणि पॉईंट बीचे कॉर्डिनेट आपल्याला शोधायचे आहेत पॉईंट एचे कॉर्डिनेट एक्स वन वाय वन आणि पॉईंट बीचे एक्स टू कॉमा वाय टू आणि पॉईंट पीचे एक्स क्वामा वाय पॉईंट पी हा मिड पॉईंट आहे कारण पॉईंट पी सेंटर आहे आणि ए पी इज इक्वल टू पी बी डायमीटर इज ट्वाईज द रेडियस तर पहा डायमीटर ही रेडियसच्या डबल असते दुप्पट असते टू टाइम्स असते म्हणजे ए पी इज इक्वल टू पी बी पॉईंट पी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड Segment AB is a diameter. So, AP is equal to PB, radius of the same circle. और डी इज इक्वल टू टू आर डायमीटर इज ट्वाईज द रेडियस जे आपण असं लिहू शकतो डायमीटर ही रेडियस डायमीटर इज टईस द रेडियस जित व्यास हा त्रेजेच्या दुप्पट असतो म्हणजेच ए पी इज इक्वल टू पी बी म्हणजेच पॉईंट पी हा याचा मिड पॉईंट असेल पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए टू कॉमा मायनस थ्री बी एक्स वन कॉमा वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ बी एक्स टू कॉमा वाय टू जे आपल्याला शोधायचे आहेत आणि कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी एक्स कॉमा वाय दिलेले आहेत माइनस टू काम जीरो बाई यूजिंग मिड पॉइंट फार्मूलांग मिड पॉइंट फार्मूला एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अट वैल्यू इन दिस फार्मूला वैल्यू ऑफ एक्स माइनस टू इज इक्वल टू एक्स वन टू प्लस एक्स टू अपउंड टू टू ट्रान्सफर टू एल एच एस पहा हे टू आपण इकडे ट्रान्सफर करूया मायनस टू इंटू टू इज इक्वल टू टू प्लस एक्स टू मायनस टू इंटू टू मायनस फोर इज इक्वल टू टू प्लस एक्स टू ट्रान्सफर टू टू एल एच एस मायनस फोर इट बिकम्स मायनस is equal to x2 minus 4 minus 2 it becomes minus 6 is equal to x2 so x2 is equal to minus 6 then find y coordinate y is equal to y1 plus y2 upon 2 value of y y is equal to 0 y1 y1 is equal to minus 3 plus y 2 upon 2. Transfer 2 to LHS 0 into 2 is equal to minus 3 plus y2. Multiplication of the 0 into 2, 0 is equal to minus 3 plus y2. Transfer minus 3 to LHS it becomes plus 3 is equal to y 2. So y2 is equal to 3 so coordinates of point b are x 2 y 2 minus 6 comma 3 fifth example find the ratio in which point p k comma 7 divide the segment joining a 8 comma 9 and b 1 comma 2 also find k See, we have to find out the ratio in which segment ए is divided. डिवायडेड म्हणजे आपल्याला यम एस टू येन हा रेशियो शोधायचा आहे पॉइंट पी डिवाइड सेगमेंट ए बी द रेशू एम एस टू एन मग पहा आपल्याला पॉईंट बीचे कॉर्डिनेट दिलेले आहेत पॉईंट एचे कॉर्डिनेट दिलेत पॉईंट बीचे कॉर्डिनेट दिलेत एम एस टू यन हा रेशो शोधायचा पॉईंट एचे कॉर्डिनेट कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट एट कॉमा नाईन बी एक्स वन कॉमा वाय वन कॉर्डिनेट्स ऑफ बी वन कॉमा टू बी एक्स टू क्वा वाई टू एंड कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी के कॉमा सेवन बी एक्स कॉमा वाई वी हैव टू फाइंड आउट रेशियो एम इज टू यन एंड वैल्यू ऑफ के बाय यूजिंग सेक्शन बाय यूजिंग शिक्षण फॉर्म्युला पहा आता आपल्याला एक्स कॉर्डिनेट हा के दिलेला आहे त्यामुळं के इज इक्वल टू यक्स एक्स इज इक्वल टू एम एक्स टू प्लस एन एक्स वन आपाऊन एम प्लस यन हे फॉर्म्युला जरी वापरला कीची किंमत सध्यात मिळणार नाही आपण ते नंतर काढूया मग आपण वाय इज इक्वल टू वाय कॉर्डिनेट शोधूया वाय इज इक्वल टू एम वाय टू प्लस एन वाय वन आपऊन एम प्लस एन put value in this formula value of y 7 is equal to m into y 2 2 plus n into y 1 9 upon m plus n simplify this 7 is equal to m into 2 2m plus n into 9 9 n upon एम प्लस यन आता हे पहा भागाकारातील एम प्लस यन जे आहे ते डापन डावीकडे ट्रान्सफर करूया ते गुन्हाकारामध्ये जातील मग काय होईल पहा सेवन इंटू यम प्लस यन इज इक्वल टू टू एम प्लस नाईन एन सिम्प्लिफाय दिस सेवन इंटू यम सेवन एम प्लस सेवन इंटू यन सेवन एन इज इक्वल टू 2 M plus 9 N. Transfer 2M to L H S. 7 M minus 2 M is equal to 9N. Transfer 7 N to R H S it becomes minus minus 7 7m minus 7 m minus 2 M. Subtraction of this 5 m is equal to 9N मायस सेवन एन सबट्रॅक्शन ऑफ दिस टू एन वी गेट यम इज इक्वल टू टू एन मग आता पहा फाईव्ह आणि एम यामध्ये मल्टिपल साईन आहे टू आणि एन याच्यामध्ये पण मल्टिपल साईन आहे हे एन आपण डावीकडे ट्रान्सफर करूया आणि हे फाईव्ह उजवीकडे ट्रान्सफर करू यम आपण एन इज इक्वल टू टू अपॉउन फाईव्ह हे गुणाकारातील पाच उजूकड गेले भागाकारात म्हणजेच यम अपॉउन एन इज इक्वल टू टू अपॉउन फाईव्ह यम इज टू यन इज इक्वल टू टू इज टू फाईव्ह आपल्याला हा रेशो मिळाला यम इस टू यन आता आपल्याला के शोधायचं आहे टू एक्स इज इक्वल टू यम एक्स टू प्लस यन एक्स वन अपौन यम प्लस यन एक्सची किंमत काय के के इज इक्वल टू यम टू इंटू एक्स टू एक्स टू इज वन प्लस एन फायू इंटू एक्स वन एट आपण एम प्लस एन टू प्लस फाईव्ह सिम्प्लिफाय दिस के इज इक्वल टू टू इंटू वन टू प्लस फाईव इंटू एट फाईव्ह एटचा फोर्टी upon two plus five seven. K is equal to two plus forty. Forty-two upon seven by cancelling seven one the seven seven six the forty-two. K is equal to six. So value of k is six. Question six. फाईंड द कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स ट्वेंटी टू कॉमा ट्वेंटी अँड झिरो कॉमा सिक्स्टीन वी हॅव टू फाईंड आउट कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट पहा आपल्याला मिड पॉईंटचे कॉर्डिनेट शोधायचे आहेत मग हे जे पॉइंट्स आहेत ते आपण तात्पुरते ए आणि बी गृहीत धरले तरी चालतील कॉर्डिनेट्स ऑफ ए 22, twenty two, comma twenty BX one, comma, Y one and coordinates of B zero, comma sixteen BX two, comma, Y two Point P be the midpoint of segment AB. We have to find out coordinates of point P. So by using midpoint formula by midpoint formula x is equal to x1 plus x2 upon 2. Put value in this formula is equal to x1 22 plus x to 0 upon 2 is equal to 22 plus 0 22 upon 2 by cancelling 2 1 the 2 2 1 the 2 2 1 the 2. So x is equal to 11. Then find y. Y is equal to y1 plus y2 upon 2 is equal to put value in this formula y1 20. Plus y to 16 upon 2. Simplify this 20 plus 16. Sum of this 36 upon 2. By cancelling 2 1 2. 2 1 the 2 remains 1. 1 6, 16. 2 8 the 16. 18. So y is equal to 18. So coordinates of midpoint. कॉर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट आर एलेवन क्वामा एटीन तर अशा प्रकारे आपण मिड पॉईंटचे शोधलेले आहेत तर पहा अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट टू यामधील क्वेश्चन वन ते क्वेश्चन सिक्स हे उदाहरणं पाहिलेले आहेत तर राहिलेले जे उदाहरणं आहेत ते आपण पुढील व्हिडिओत पाहूया यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद